नमस्कार मी डॉक्टर राहुल भराड आपल्या सर्वांचं स्वागत करतो काल मला आयुष्याने काय शिकवले या चर्चासत्रामध्ये आज जेव्हा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे तेव्हा वीस मे दोन हजार तेवीस तारखे आणि एकोणीस तारखेने मला आयुष्याने काय शिकवले याबद्दल मी चर्चा करणार आहे कालचा दिवस फार वेगळा होता भारतीयांसाठी बऱ्याच भारतीयांना सहा वर्षापूर्वी जवळपास सहा वर्षापेक्षा जास्त काळ घेऊन गेला त्या दिवशी कालचा दिवस घेऊन गेला होता कारण काल आर बी आयने डिमोनिटायझेशनसारखी एक अधिकृत घोषणा केली याला डीमोनिटायझेशन पार्ट टू म्हणता येईल आपल्या सर्वांना माहिती आहे आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी डिमोनिटायझेशन डिक्लेअर झालं होतं रात्री आठ वाजता कोणालाही त्याची कल्पना नव्हती मला वाटतं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेव्हा ती घोषणा केली तेव्हा त्यांचे एकदम जवळचे जे अधिकारिक लोक आहेत ते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय मला वाटत नाही की कोणाला त्याबद्दल काहीही कल्पना होती आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी अचानक रात्री आठ वाजता पंतप्रधान पूर्ण देशाला संबोधून काहीतरी बोलणार असं सांगण्यात आलं आणि अचानक डिक्लेअर करण्यात आलं की पाचशे आणि हजारच्या नोटा ज्या वापरात आहेत त्या वापरा, वापरा वापरता येणार नाही आणि ज्या काही असतील ते बँकेमध्ये तुम्हाला एक्सचेंज करून घ्याव्या लागतील खूप पळापळ झाली खूप लोकांचे तारंबळ उडाली ऑपोजिशन पार्टी विरोधी पक्षनेता अजूनही म्हणतात की डिमोनिटायझेशन म्हणजे नोटबंदीची गरज नव्हती त्यामुळे खूप नुकसान झालं आणि ते एक फेल्युअर होतं डिसिजन मेकिंगचं असं त्यांचं म्हणणं आहे माजी पंतप्रधान यांनीही सांगितलं होतं मनमोहन सिंग यांनी की हे एक चुकीचं डिसिजन होतं नरेंद्र मोदी यांनी घेतलेलं त्याचं झालं असं की त्या डिसिजननंतर बऱ्याच लोकांना बँकेमध्ये त्यांचे पैसे जमा करण्यासाठी आणि काढण्यासाठी रांगेत उभं राहावं लागलं ऑफिशियली असा आकडा आहे की जवळपास शंभरपेक्षा जास्त लोकांचा त्यामध्ये मृत्यू झाला सरकार असं म्हणतं आहे की ते करणं फार गरजेचं होतं कारण भ्रष्टाचार भ्रष्टाचाराला आळा बस घालण्यासाठी ते, ते करणं गरजेचं होतं काळा बाजार जो चालला होता ब फेक नोटा ज्या होत्या खोट्या नोटा ज्या होत्या वापरामध्ये त्या बंद करायच्या होत्या त्यामुळे ते डिसिजन घेतलं गेलं याबद्दल खूप मोठं डिबेट होऊ श होऊ शकतं वादविवाद होऊ शकतात कालच्या दिवसाचं महत्त्व की काल आर बी आयने एक डिक्लेअर केलं की दोन हजार रुपयाच्या नोटा तीस सप्टेंबर दोन हजार तेवीस म्हणजे आणखी बराच काळ बाकी आहे तीस सप्टेंबर दोन हजार तेवीस नंतर तुम्हाला वापरता येणार नाही सध्या तुमच्याकडे जर नोटा त्या असतील तर सध्या त्या चालतील वापरायला सध्या वापरायला चालणार नाही असं नाही पण तुम्हाला बँकेमध्ये त्या परत करायच्या त्याबद् त्या मोबदल्यात तुम्हाला पाचशेच्या वगैरे नोटा ते देतील त्या तुम्ही घेऊ शकता यावेळेस मागच्या वर्षी त्या दोन हजार सोळासारखी तारंबळ उडणार नाही काल जेव्हा ही बातमी आली तेव्हा खरंच खूप लोक घाबरले बऱ्याच लोकांनी व्हॉट्सअपवर एकमेकांना मेसेजेस सुरू केले सगळ्यांना वाटलं की पुन्हा आता डिमोनिटायझेशनसारखे हाल होतात की काय पण तसं काही होणार नाही सगळं अभ्यास करता असं मला वाटतं की ही एक चांग हा एक चांगला निर्णय आहे दोन हजारच्या नोटांचं आणण्याचंच मूळ कारण हे होतं की दोन हजार सोळामध्ये नोटबंदीनंतर पाचशे आणि हजारच्या नोटबंदीनंतर मोठ्या संख्येने पैशाची ट्रान्झॅक्शन्स करणे गरजेचे होते काही लोकांना त्यामुळे दोन हजारची नोट चलनामध्ये आणली गेली होती दोन हजार अठरा आणि एकोणावीसमध्ये त्याचं प्रिंटिंग बंद करण्यात आलं होतं त्यामुळे आता ज्या काही नोटा आहेत त्या दोन हजार अठरा एकोणीसमध्ये प्रिंट त्या त्यापूर्वी प्रिंट झालेल्या आहेत त्यानंतर नवीन प्रिंटिंग करण्यात आली नाही प्लस सरकारचं असं आणि आयचं असं म्हणणं आहे की ज्या काही नोटा सर्क्युलेशनमध्ये आहेत त्या फ्रेश पाहिजे त्यामुळे बदलण्यात येत आहेत ज्या रिसेंटली दोन, नहीं स, नहीं मदी दोन, दोन हजार एकोणीस आणि अठरामध्ये प्रिंट झाल्या त्यांचा पुन्हा वापर होऊ नये म्हणून आरबीआयने हे डिसिजन घेतलं आहे आपण सर्वसामान्यांनी यातून काय शिकलं पाहिजे की खूप कॅश बाळगणं सध्या धोक्याचं आहे सरकारने दोन हजार सोळा साली डिमोनिटायझेशन डिक्लेअर केलं काल आरबीआयने डिमोनिटायझेशन डिक्लेअर केलं नोटबंदी दोन हजार सोळाची होती की पाचशे आणि हजारच्या नोटा एकदमच बंद करण्यात आल्या होत्या दोन हजार तेवीसला आरबीआयने सांगितलं आता काल की दोन हजारच्या नोटा काही महिन्यांनी का होईना बंद होणार आहेत यातून एकच शिकायला भेटतं की खूप कॅश खूप नोटा तुमच्याकडे असतील अशी वेळ येऊ देऊ नका सरकारचं काय म्हणणं आहे यातून समजून घ्या बेसिकली सरकारचं असं म्हणणं आहे की तुम्हाला खूप कॅश बाळगणं कोणाच्याच हेतूचं चांगलं त्यातून साध्य होणार नाही जर ते पैसे तुम्ही कुठेतरी इन्व्हेस्ट केले तर, के तर देशाच्या प्रगतीसाठी ते कामाला येतील जर तुम्ही त्या पैशाची काही खरेदी केली तर त्या गोष्टीचं देशाच्या चलनामध्ये वा वाढ होईल तुम्ही कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करणे काहीतरी खरेदी करणे आता तुम्ही कॅशनी फार काही गोष्टी खरेदी करू शकत नाही थोडक्यात सरकारला सांगायचं आहे की तुम्हाला खूप कॅश बाळगणं योग्य नाही देशाच्या प्रगतीसाठी तुम्हाला ती गुंतवणूक करणं गरजेचं आहे या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करा डिमोनिटायझेशन झालं म्हणून पॅनिक होण्यापेक्षा यातून आपण सरकारचा काय इशारा आहे तो समजला पाहिजे ती आपल्यासाठी सर्वात मोठी शिकवण असेल असं मला वाटतं तुमचं काय मत आहे याबद्दल मला नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका डीमॉनेटायझेशन पार्ट टूबद्दल तुमचं प्रामाणिक मत मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये धन्यवाद